जमात ए इस्लामी हिंद शाखा खामगावच्या वतीने 21 सप्टेंबर 2024 रोजी अंजुमन हायस्कूल खामगावच्या सभागृहात संध्याकाळी 6:30 प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जीवनीचे संक्षिप्त परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर वाजिद कादरी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, अंजुमन मुफिदुल इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उल्लख खान, सद्भावना मंच खामगावचे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर गुरुप्रसाद थेटे, उमेर अहमद खान मंचावर विराजमान होते. हाफिज अतिकुर रहमान यांनी तिलावत एक कुराण पाकचा पठण केला. मान्यवरांचे पुष्प बुके देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक सोहेल फुरकान यांनी मांडले. आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर गुरुप्रसाद थेटे म्हणाले की आपल्या देशाच्या प्रेम आणि बंधुभावाच्या जुन्या परंपरा जपण्यासाठी आपण त्याच पद्धतीने काम करण्याची गरज आहे. आपल्या महाविद्यालयीन दिवसांचा उल्लेख करताना डॉक्टर थेटे म्हणाले की कोण कोणत्या धर्माचे अनुयायी आहे असा भेदभाव न करता आंतरधर्मीय विद्यार्थी एकमेकांसोबत प्रेमाने व आपुलकीने राहत असत. आपले मनोगत व्यक्त करताना अंजुमन मुफिदुल इस्लामचे अध्यक्ष डॉक्टर वकार उल्लख खान म्हणाले की देशाच्या सध्याच्या परिस्थितीत अशा कार्यक्रमाची नितांत गरज आहे, ज्याचा उपयोग प्रेम आणि प्रेमाचे नाते निर्माण करण्यासाठी होऊ शकेल. द्वेष करणे सोपे आणि प्रेम पसरवणे खूप कठीण आहे. यात छेडछाड केल्यास आपल्या देशाची गंभीर हानी होईल, कारण आपला देश विविध रंग आणि सुगंध असलेल्या फुलांच्या गुलदस्त्यासारखा आहे आणि हे एकट्या जमाते इस्लामी हिंदचे काम नाही, पण हा देश प्रत्येक प्रिय नागरिकाचा आहे, ज्याचे स्मरण करण्यासाठी आपण येथे एकत्र आलो आहोत. या सर्व शिकवणी हजरत मोहम्मद यांनी दिल्या आहेत. इतरांसाठी जगणे ही सर्वात मोठी मानवता आहे. इफ्तार पार्टी, ईद मिलन, परिषद परिचय, मस्जिद परिचय आणि प्रेम व बंधू. आज अंजुमन मुफिदुल इस्लाम ही जी फार जुनी संस्था आहे, त्याच्या मार्फत उर्दू शाळा, सेमी इंग्लिश इतर कोर्सेस चालवले जातात. 100 वर्ष जवळपास जुनी ही शाळा, इथं त्याला पाहण्याचा आज मला सौभाग्य प्राप्त झालं आणि खूप आनंद झाला. इथं येऊन आम्ही लॅबॉरेटरी पाहिली आणि फिजिक्सची आणि केमिस्ट्रीची आणि बायोलॉजीचे अतिशय जुने ज्या काही वस्तू होत्या, म्हणजे अगदी सुरुवातीपासून संशोधन जिथून सुरू झालं तिथल्या ज्या काही गोष्टी, त्या मॉडेल्स इथं मुलांना दाखवण्यात येत आहेत. त्याचबरोबर एक अजून मला फार चांगली गोष्ट इथं आवडली की MCVC द्वारे अशा प्रकारचं शिक्षण इथं देण्यात येतं आहे की 2 वर्ष 11वी 12वी किंवा MCVC झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहावं. आणि खूप आनंद होतो की इथं सांगितलं गेलं की खामगावमध्ये असे अनेक मुलं आहेत की ज्यांनी हे 2 वर्षाचं कोर्स केलं आणि त्या स्वतःच्या पायावर उभं आहेत आणि ते कॉम्पीट करत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक हॉलिस्टिक अप्रोचबद्दल सांगण्यात येतं, तर इथं तो पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न इथं होत आहे हे पाहून देखील मला खूप आनंद झाला. विशेष म्हणजे डॉक्टर विकास साहेबांशी भेट झाली, जी संस्था चालक आहेत, आणि त्यांनी 4 वर्षामध्ये एवढं काही छान डेव्हलपमेंट इथं केलेलं आहे अगदी स्वखर्चानं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅनेजमेंट आणि त्याला सहकार्य करणारा शिक्षक, हे दोन्ही गोष्टीची जोपर्यंत जोड आणि सांगड होत नाही तोपर्यंत कुठलीही संस्था ही पुढं त्याची वाटचाल होत नाही. तर मला इथं फार आनंद झाला की अगदी चांगल्या प्रकारे शिक्षक देखील येत आहेत आणि असे चांगले लोक आहेत की जे त्यांना वाटते की आम्ही समाजाला काहीतरी द्यावं आणि मुलांची सर्वांगीण प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून अंजुमन मुफिदुल इस्लाम या संस्थेचं कार्य हे खूप आणि उल्लेखनीय कार्य आहे, विलक्षण कार्य ते करत आहेत. या सर्व कार्यासाठी संस्था चालकांना देखील आणि आमचे जे शिक्षक आहेत, आदरणीय शिक्षक मंडळी आहेत, त्यांना देखील माझ्यातर्फे शुभेच्छा की त्यांनी असंच आपल्या या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान करावं. धन्यवाद. थँक्यू. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.